आज आपण बघू डायबिटीज साठी उत्तम असणारे डायबोलाइफ प्रोडक्ट ऑन एंड ऑन ब्रँडचं। डायबिटीज हा काही फार अनोळखी नाही, लहान मुलांना सुद्धा कळतंय म्हटलेलं काय, रक्तातील साखर वाढली। कुणीही आजकाल सहज सांगतंय, स्पेशली 50 पुढचे वयोगट। पण डायबिटीज म्हणजे ॲक्च्युली काय? शास्त्रीय भाषेत रक्तात हाय शुगर ग्लुकोज लेवल असणे। आपला जो पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडू आहे तो इन्सुलिन चांगल्या प्रकारे बनवत नाही आणि आपली बॉडी इन्सुलिनला तशी रिस्पॉन्ड करत नाही। आता इन्सुलिन का महत्त्वाचा आहे? कारण तोच इन्सुलिन त्या रक्तातील साखरेचं ग्लुकोजचं आपल्या बॉडी सेल्स किंवा विविध पेशीमधून पाठवून पुढं त्याचं रूपांतर एनर्जी ऊर्जेमध्ये करतो, म्हणजे ऊर्जेमध्ये करतो। म्हणजेच इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर एनर्जीमध्ये कन्वर्शन होणार नाही, ती साखर फक्त तुमच्यासाठी विनाशक बनून राहील। मुळात डायबिटीज हा काही रोग नाही तर तो आहे डिसऑर्डर। डायबिटीजचे 3 प्रकार आहेत, टाईप 1, टाईप 2, गेस्टेशनल डायबिटीज मेलिटस, असे 3 प्रकार आहेत। टाईप 1 म्हणजे स्वादुपिंडू इन्सुलिन बनवत नसेल व त्यामुळे होणारा डायबिटीज, बाहेरून इंजेक्शन घ्यावं लागतंय इन्सुलिनचं। काही ना, हा प्रॉब्लेम लहानपणापासूनच असतो, त्याचे फार रिअर केस बघायला मिळतात। टाईप 2 हा सर्वात कॉमन टाईपचा डायबिटीज आहे। महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे यामध्ये अशी लोकं औषधाने काम चालवित असतात, औषध घेत राहतात सारखे। इन्सुलिन जरी तुमच्या शरीरात बनत असेल तरी तुमची बॉडी त्या इन्सुलिनचा यूज नीट करत नाहीत। आता दोघांमधला फरक बघा, टाईप 1 आणि टाईप 2 मधला। टाईप 1 मध्ये इन्सुलिन बनतच नाही, टाईप 2 मध्ये इन्सुलिन बनत असेल पण त्याचा बॉडी यूज करत नाही। टाईप 3 मध्ये तो रिअर केसेसमध्ये सापडतो, स्पेशली प्रेग्नंट लेडीमध्ये, म्हणजेच GDM, मगाशी मी सांगितलं 3रा प्रकार गेस्टेशनल डायबिटीज मेलिटस। आता शॉर्टमध्ये डायबिटीज होण्याची कारणं बघू। नंबर 1, नुसतं बसून राहणं, काम कसलंच करायचं नाही, वर्कआउट नाही, कसलाच व्यायाम नाही। नंबर 2, जास्त ताणतणाव। नंबर 3, तुमचं पोट बाहेर पातळ नसून नुसतंच तोंड वाढले, चरबी नुसतीच, पातळ लोकांना सुद्धा हा प्रॉब्लेम असतो। ओबेसिटी वाढली की डायबिटीजचा चान्स वाढतोय। नंबर 4, अनुवंशिक म्हणजेच पॅरेंटकडून टाईप 1चा डायबिटीज पाहायला मिळतो। नंबर 5, 40 वर्षाच्या पुढे धोका वाढतो, बॉडीला त्या इन्सुलिन प्रोड्यूस करत नाही त्या बॉडी आपली त्या लेवलला, म्हणून डायबिटीजचा धोका वाढतो। नंबर 6, ओव्हरवेट हा सर्वात मोठा इश्यू असू शकतो डायबिटीज वाढवण्याचा, जास्त जाड किंवा लठ्ठपणा म्हणजेच ॲडिपोसिटी फॅक्टर। नंबर 7, फॅमिली हिस्ट्री, फॅमिलीचा बॅकग्राऊंडच असेल डायबिटीज होण्याचा। किंवा नंबर 8, एक रेअर केसेसमध्ये जर एखादी प्रेग्नंट महिला, तिला होणारं बाळ जर 4 किलोपेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला डायबिटीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नंबर 9, जर तुम्हाला BP प्रॉब्लेम असेल, ब्लड प्रेशरचा, तर शक्यताही वाढतेच। नंबर 10, जास्त बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढलं ते सुद्धा डायबिटीजचं एक मूळ कारण आहे। आता लक्षणं बघू डायबिटीजचे लक्षणं। नंबर 1, जास्त थकवा जाणवतोय तुम्हाला, लगेच दम लागतोय, चांगलं जेवण झोपून घेऊन सुद्धा तुमच्या बॉडी सेल्समध्ये साखरेचं एनर्जीमध्ये कन्वर्शन होत नाही आणि म्हणून तुम्हाला थकवा येतोय। नंबर 2, सारखी लघवी लागते तुम्हाला थांबून। नंबर 3, अचानक वजन पण कमी होतंय। नंबर 4, सर्वात मोठं लक्षण, जखम लवकर बरी होत नाही, हिलिंग कॅपॅसिटी कमी होते। नंबर 5, सेक्शुअल प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। नंबर 6, जास्त भूकसुद्धा तुम्हाला लागू शकते कधी कधी, सारखी भूक, जेवण खाताय पण तरीसुद्धा भूक लागते। नंबर 7, डोळ्याची रोशनी कमी होते, हे सर्वात मोठं लक्षण आहे, डोळ्याची तेज कमी होतात, डोळ्याची रोशनी कमी होत जाते। जास्त साखरेमुळे डोळ्याची नसे मुळात कमजोर होतात। नंबर 8, हातापायाची नसे सुन्न पडतात, थकवा वाटणे, काही केसेसमध्ये तर हातपाय कापण्याची सुद्धा वेळ येते कारण न्यूरो ट्रान्समिशन व्यवस्थित होत नाही, सुन्न पडतं किंवा पाय सुद्धा सडण्याचे बरेच केस पाहिले गेलेत, गँग्रीन म्हणतो आपण त्याला। 9, जास्त तहान लागणे। नंबर 10, लेडीजमध्ये वॅगिनल इन्फेक्शन पाहायला मिळतं, युरिन इन्फेक्शन पाहायला मिळतं,
तसंच जास्त एन्झायटी डिप्रेशन अशी बरीच लक्षणं आहेत अजून पुन्हा त्या डायबिटीजची. आता डायबिटीज आणि दुसऱ्या कुठल्या रोगांना आमंत्रण देऊ शकतो हा डायबिटीज, हा खूप सिरियस इश्यू आहे. म्हणजे डायबिटीज नुसतं डायबिटीज घेऊन येत नाही, दुसऱ्या रोगांना पण आमंत्रण देतो. तर त्यामध्ये आहे नंबर एक हार्टचा प्रॉब्लेम, हार्ट अटॅक, माइल्ड किंवा सौम्य असतो किंवा मग प्रखरसुद्धा असू शकतो. नंबर दोन बी पी वाढतो तुमचा. नंबर तीन स्ट्रोक प्रॉब्लेम, म्हणजेच डोक्याची नसं ही फाटण्याची वेळ येते, कारण नसे डॅमेज, नसे ही मुळात आपल्या शरीरात जी केस आहेत केस त्याच्यासुद्धा त्या लेवलला पातळ असतात आणि पुन्हा मग ते फाटण्याची शक्यता वाढते. नसं डॅमेज होतात ना, मगाशी मी सांगितलं अतिसाखरेमुळे असे वारंवार लोड पडून ते नसं तुटतात, मग त्यांचा त्या पूर्ण नर्वस सिस्टीमवरच परिणाम होतो. नंबर पाच किडनी फेल्युअर, किडनी निकामी होऊ शकते. नंबर सहा दातासंबंधी प्रॉब्लेम, कारण दातांचे हेड यांची नसंसुद्धा कमजोर होतात, नसं कमजोर होणे याचा प्रॉब्लेम डायबिटीजमुळं. नंबर सात डोळ्यांचा प्रॉब्लेम, मगाशी मी म्हटलंय. नंबर आठ यंग लेडीजमध्ये प्रॉब्लेम झाला तर प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येतो जर हा डायबिटीजचा प्रॉब्लेम झाला तर. नंबर नऊ स्किन प्रॉब्लेम, इन्फेक्शन होऊ शकतं स्किनवर. नंबर दहा स्मृतीनाश होते, म्हणजेच अल्झायमर डिसीज म्हणतो आपण त्याला, विस्मरण होते, काही लक्षात राहत नाही. एक डोक्यात ठेवा की डायबिटीज तुमच्या शरीराचा विनाशक आहे. मुळात डायबिटीज झाला तर तो नुसता डायबिटीज होत नाही, तर तो कितीतरी दुसऱ्या भयानक आजारांना खुला इन्व्हिटेशन आहे. शरीराचा प्रॉब्लम, डोक्याचा प्रॉब्लम, ब्रेन स्ट्रोक, हातपायांच्या नसा कमजोर होतात, डोळ्याचा प्रॉब्लेम येतो, बरेच असे कुणकुण वाढत जाते पुन्हा. आणि यात जर कोणी व्यसन करत असेल तर त्याने समजून घ्यावं की तो मरणाला सरळ सरळ खुला चॅलेंज करत आहे, मृत्यू मागत आहे. म्हणून वरती मी सांगितलेली लक्षणं जर आढळत असतील तर प्लीज रक्ताची एच बी ए वन सी टेस्ट करून घ्या. ती ब्लड टेस्ट रक्तातील साखर दाखवेल. कमीत कमी स्वतःच्या समाधानासाठी तरी ही टेस्ट करण्यात यावी, स्पेशली वय वर्ष 40 वयापुढचे लोक. WHO जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे भारतात डायबिटीज हा सर्वात मोठा सिरियस इश्यू आहे. भारतात 2030 सुमारे 10 करोड लोकांना डायबिटीज होण्याचा अंदाज आहे. तरी बरीच लोक अशी पण आहेत ज्यांना डायबिटीज आहे पण लक्षणं दिसून येत नाही किंवा मग जाणवत नाहीत सहजासहजी. म्हणून प्लीज मी म्हणतो की स्वसमाधानासाठी तरी डॉक्टरकडे जाऊन रक्तातील HbA1c चाचणी करून घेण्यात यावी, म्हणजे रक्तातील साखर लेवल तुम्हाला कळेल. डायबिटीज जरी नसेल तर कमीत कमी माहीत तरी असेल किंवा माहीत तरी पडेल की तुमच्या रक्तात किती साखर आहे ते. दर 4 महिन्याला कमीत कमी टेस्ट घेण्यात यावी. 4 महिनेच का, रक्तातील जो साखर असतो तो हिमोग्लोबिनवर चिटकतो. त्याची लाईफ ही मुळात 120 दिवसांची असते. त्या हिशोबाने एक्झॅक्ट माहिती कळेल की नवीन साखर किती नियंत्रणात आहे किंवा नाही तुमच्या शरीरात. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्या शरीरात रक्तात नेमकी किती साखर असावी, म्हणजे ती धोकादायक नाही. 70 ते 100 mg/dL असला पाहिजे नॉर्मल, हा नॉर्मल रेंजचा आहे. ते तुमचे डॉक्टर सांगतीलच तुम्हाला टेस्ट घेतल्यावर. नुकताच डायबिटीज आहे असं ज्याला कळतं त्या रेंजमध्ये तो असतो 101 ते 126 रेंजमध्ये, 101 ते 126 mg/dL. डॉक्टर तुमच्या रक्तातील HbA1c लेवलमधून पण तुमच्या शरीराच्या डायबिटीजची लेवल सांगू शकतो. म्हणजेच असं समजा की 4.5 ते 5.7 असेल तर सर्वात चांगला साखर कंट्रोल तुमच्या शरीराचा आहे. नंबर दोन 5.5 ते 6.5 दरम्यान असेल तर अलर्ट आहे, प्री डायबिटिक पेशंट आहेत असे लोक, म्हणजे डायबिटीज होण्याच्या मार्गावर आहे. नंबर तीन 6.5 आणि त्या पुढचे कन्फर्म डायबिटीज आहे असं समजावं त्यांनी. आणि नंबर चार जर 8 किंवा त्यापुढे असेल तर प्लीज धोका आहे, डेंजरस आहे, काळजी घ्या, तुम्ही डॉक्टरकडून कन्सल्ट करा. जर तुम्ही ऑन अँड ऑन ब्रँडचं डायबोलॅक घेतलंय प्रोडक्ट तर काय होईल, डायबोलॅक घेतल्यानंतर जर 1% रक्तातील HbA1c लेवल जरी कमी झाला, होतोच तरी जवळजवळ तुमचे किडनी खराब होण्याचे चान्सेस 25% कमी होते, मोतीबिंदू होण्याचे चान्सेस 19% कमी होते, हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस 16% कमी होते. आणि इतकंच नाही तर मृत्यू किंवा पाय कापण्याची वेळ येण्याचे चान्सेस जवळजवळ 43% कमी होताना दिसते. आता तुम्हीच अंदाज लावा की डायबोलाइफ हा प्रोडक्ट किती जबरदस्त आहे व कुठच्या क्वालिटी लेवलचा आहे. जिथं कधी कधी मेडिकल सायन्स फेल झाले तिथं या
प्रोडक्ट ने जबरदस्त रिजल्ट दिला आहे। हे मी नाही तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन रिजल्ट व संशोधन सांगते। मार्केट मध्ये डायबिटीज साठी भरपूर प्रोडक्ट आहेत, पण त्याचे साइड इफेक्ट सुद्धा त्या लेवल आहेत। काही औषधे तर बॅन सुद्धा केली गेली आहेत 2014 पर्यंत। बरेच अँटीबायोटिक औषधे 2018 साली पुन्हा बॅन केली गेलेली आहेत ड्यू टू इफेक्ट्स ऑफ अदर साइड इफेक्ट्स, डेंजरस हार्मफुल साइड इफेक्ट्स इन टेकिंग ऑफ लॉन्ग टर्म। काही औषधे तर अशी आहेत की जे तुमच्या स्वादुपिंडाचा कॅन्सरला कारणीभूत आहेत। म्हणून डायबर लाईफचा जन्म झालाय तो कशामुळे, की हा ऑन अँड ऑन ब्रँडचा डायबर लाईफ रिसर्च बेस प्रॉब्लेमवर आधारित आहे। रिसर्च केलाय बरंच डायबिटिक पेशंटचा। हा प्रोडक्ट भारतात जो डायबिटीजचा सिरियस प्रॉब्लेम आहे त्याला ध्यानात ठेवूनच बनवला आहे। यात आहे 100% स्टॅबिलाइज ॲलिसिन। आता स्टॅबिलाइज ॲलिसिन म्हणजे नेमकं काय त्याला समजण्याआधी लसूणचं उदाहरण बघू। लसूण माहिती आहे सर्वांना, लसूण हा मुळात आयुर्वेदिक घटक आहे ज्यामध्ये एक साईडला ॲलिन असतो तर दुसऱ्या साईडला ॲलिनेज असते। लसूणला तोडल्या फोडल्यानंतर त्या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन ॲलिसिन नावाचा महत्त्वाचा घटक बनतो। ॲलिसिन महत्त्वाचा आहे कारण तो रक्तातील HbA1c म्हणजे साखरची लेवल ही कमी करतो। हार्ट प्रॉब्लेम होत नाही, पण आता बरीच लोक म्हणतील की आम्ही मग लसूणच खातो ना, बरं लसूण खाल्ल्यानंतर पण का प्रॉब्लेम येतो मग? कारण मग तो तितका फायदा देऊ शकत नाही हा लसूण। कारण मगाशी मी जी रिॲक्शन सांगितली ना ॲलिसिन बनण्याची, ती केवळ 1 तासांपुरतीच मर्यादित असते। एकदा का लसूण तोडला फोडला तर ॲलिसिन फार थोड्या काळापुरता मर्यादित बनतो। तसेच आपण जे लसूण खातो ते मुळात पूर्ण सेंद्रिय ऑर्गेनिक नसतात व त्यापासून कधीच पूर्ण 100% स्टेबिलाइज फॉर्ममध्ये ॲलिसिन बनू शकत नाही। आणि साधा कॉमन सेन्स म्हणजे तुम्ही इतका लसूण कधीच मुळात खाऊ पण शकत नाही, वास मारणार। कितीही तुम्ही कच्चा लसूण खाल्ला तर त्यामध्ये मिळणारा ॲलिसिन आहे तो हायली अनस्टेबल, स्थिर नसेल। मग त्याचा उपयोग काय? पुन्हा बॉडीमध्ये हीट वाढेल। ऑन अँड ऑनच्या डायबिलाइटमध्ये लसूण जो ॲलिसिन आहे तो पेटंट फॉर्म्युलानुसार आहे, जो स्टॅबिलाइज ॲलिसिन आहे। कुठलीच कंपनी हा फॉर्म्युला यूज करत नाही। ॲलिसिन हा काही लसूण नाही, पण लसूण जे काम करू शकतं ते ॲलिसिन करते, पण तो स्टॅबिलाइज फॉर्ममध्ये असावा। ह्या ॲलिसिन Type 1 व Type 2 डायबिटीजमध्ये प्रभावशाली आहे। तसेच साखर नियंत्रणात आणतो व बॉडी कोलेस्ट्रॉल, जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याला सुद्धा कमी करतो, हार्ट प्रॉब्लेम कमी करतो, अँटीबायोटिक औषधांचा यूज कमी करण्याची मदत करतो, पुन्हा डॉक्टरांचा खर्च वाढत नाही, इम्युनिटी वाढवतो, BP वर काम करतो। हा स्टॅबिलाइज ॲलिसिन फंगस इन्फेक्शनला सुद्धा दूर करतो। आता तुम्ही नाही नाव ऐकलं असेल कोरोना काळात म्युकरमायकोसिस, त्याचा सुद्धा धोका कमी करतो। या प्रोडक्टमध्ये सिनेमन म्हणजेच दालचिनी सुद्धा आहे, जे मुळात इन्सुलिनचं प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे याचं संशोधन झालंय। पुन्हा ते इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतो, 18-29% ब्लड शुगर लेवल कमी करतो हा सिनेमन, 7-27% बॅड कोलेस्ट्रॉल लेवल कमी करतो। या प्रोडक्टमध्ये अल्फा लिपोलिक ॲसिडचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे डायबिलाइटमध्ये। म्हणजेच लिपोलिक ॲसिड मुळात तुमचं जे नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे ते म्हणून काम करतो। डायबिटिक पेशंटमध्ये ज्यांची नसं कमजोर होण्याचा प्रॉब्लेम आहे, नसं कमजोर होतात, त्यामध्ये हा ॲसिड काम करतो। तसेच डायबिलाइटमध्ये गुडभारसुद्धा आहे, नीमसुद्धा आहे, जे रक्तातील साखर कमी करतं ते सुद्धा प्राकृतिक पद्धतीने डोळ्याची नसं बळकट बनवते। डायबिलाइटमध्ये जे कारलं यूज केलं गेलेलं आहे, कारलंसुद्धा आहे, ते स्वादुपिंडामधील इन्सुलिन बनवण्यास मदत करतो, रक्तातील साखर कमी करतो। कारण साधा स्टॅबिलाइज फॉर्ममध्ये आहे हा कार्ल जे डायबिलाइटमध्ये यूज केलं आहे। या प्रोडक्टचे सर्व श्रेय हे डॉक्टर पीटर जोसलिंग जे युरोपियन सायंटिस्ट आहेत त्यांचं आहे, त्यांना दिलं गेलं पाहिजे। कारण त्यांनीच हा स्टॅबिलाइज ॲलिसिनचा फॉर्म्युला बनवला आहे, जो की युरोप व संपूर्ण जगात पेटेंटेड आहे। हा या प्रोडक्टचे रिझल्ट माणसांवर तसेच प्राण्यांवर लॅबमध्ये पूर्ण केलं गेलं आहे, पूर्णपणे सायंटिफिक वेने। 100% स्टॅबिलाइज ॲलिसिन देणारा हा जगातील सर्वात व मान्यताप्राप्त प्रोडक्ट आहे। आयुर्वेदिक फॉर्म्युला युक्त आहे,
फास्ट रिझल्ट देणार आहे। आता हे प्रोडक्ट कोणी घ्यावं तर टाइप 1 व टाइप 2 डायबिटीज असणारे पेशंट, प्री डायबिटिक म्हणजेच काय, जे बॉर्डर लाईनला आहेत म्हणजेच ज्यांना डायबिटीज होण्याची शक्यता आहे म्हणजे चान्स आहे असे लोक, किंवा खानदानात जर डायबिटीजचा जर प्रॉब्लेम असेल तर असे लोकांनी घ्यावं। 7 वर्षापुढचे सर्व हे रिकमेंडेड आहे, 7 वर्षापुढच्यांना सर्वांना। तसेच जे चांगली लाईफ जगू शकण्याची इच्छा तत्पर आहेत त्यांनी सुद्धा हे प्रोडक्ट घेऊ शकता। 100% व्हेजिटेरियन आहे, कॅप्सूलसुद्धा 100% व्हेजिटेरियन आहे। आता डोसबद्दल बोलू, एक कॅप्सूल प्री डायबिटिक किंवा डायबिटीज नसणाऱ्या लोकांनी दिवसातून एक वेळा घ्यावं। तसेच टाईप 1 व टाईप 2 पेशंट एक कॅप्सूल दिवसातून एक वेळा घ्यावं। ज्यांना रक्तातील HbA1c शर्करा लेवल ज्यांची 10 व 12 रेंजमध्ये आहे किंवा त्याच्या पुढे आहे त्यांनी प्लीज 2 कॅप्सूल दिवसातून 2 वेळा घेण्यात यावे। मार्केटमध्ये इतर प्रोडक्ट आहेत ते पण दावा करतील की आम्ही पण लसूण टाकलाय त्यातून पण मिळतो ॲलिसिन, पण समजून घ्या की ते सर्व अनस्टेबल फॉर्ममध्ये आहेत। लसूणचा त्यांच्याकडे कुठलाच पेटंट फॉर्म्युला नाही, स्टेबलाइज ॲलिसिनचा काहीही उपयोग होणार नाही असे प्रोडक्ट घेऊन। ॲलिसिन मिळणार नाही 100%। डायबोलाइफ हा काही नॉर्मल गार्लिक प्रोडक्ट नाही, पण मार्केटमध्ये इतर प्रोडक्टपेक्षा 100% स्टेबलाइज ॲलिसिन देणारा हा एकमेव प्रोडक्ट आहे जगातला। एक हेही डोक्यात ठेवा की डायबोलाइफ हा काही जादू नाही, पण तुम्ही तुमचं डॉक्टरच्या सांगण्यावरून जर गोळ्या घेत असाल तर त्या पण चालू ठेवा व डायबोलाइफ हे पण चालू ठेवा। म्हणजे नंतर अशी वेळ येईल की तुमचं डॉक्टरचं औषध कमी होईल, रक्तातील साखर नियंत्रणात राहील व पाय कापण्याची म्हणजेच गँग्रीन सारखी भयानक वेळ येणार नाही। हे डोक्यात ठेवा। तुम्हाला जर आयुष्य मनसोक्त जगायचं असेल आणि डॉक्टराची गोळी जर घेत असाल तर प्लीज ती तुम्ही घेऊन 1 तासानंतरच याची गोळी घ्या डायबोलाइफची। रेग्युलर 3 महिन्यात तुम्ही HbA1c रक्तातील लेवल ही टेस्ट करत चला, रक्ताची साखरेची लेवल। ज्यांना हाय लेवलचं डायबिटीज आहे त्यांनी 2 कॅप्सूल घ्यायचं मागाशी मी सांगितल्याप्रमाणे दिवसातून। आणि प्लीज त्याचबरोबर थोडाफार वर्कआउट, थोडाफार व्यायाम किंवा योगसुद्धा करीत चला, कारण तेही तितकंच महत्त्वाचं आहे। आय होप ही माहिती तुमच्या काहीतरी कामाची किंवा उपयोगी ठरेल। आणि उपयोग करा ऑन अँड ऑन ब्रँडचं डायबोलाइफ, 100% ॲलिसिन देणारं जगातलं एकमेव प्रोडक्ट, ते तुमच्या रक्तातील साखर नक्कीच कमी करेल। जय हिंद, धन्यवाद।